गाझामधल्या लक्षावधी लोकांना अन्न मिळणं कठीण झालं त्यामुळे त्यांच्यावरती ते उपासमारीची वेळ आली तर सुदानमध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे जगातला उपासमारीचा सर्वात गंभीर प्रश्न उभा राहणार असल्याची भीती युनायटेड नेशन्सने बोलून दाखवलेली आहे फॅमिन किंवा अन्न दुर्भिक्ष उपासमार म्हणजे काय फॅमिन केव्हा जाहीर केला जातो समजून घेऊया आजच्या सोपी गोष्ट मध्ये सगळ्यात आधी काही संकल्पना समजून घेऊयात फॅमिन या इंग्रजी शब्दाचा अर्थ होतो अँड एक्स्ट्रीम स्कॅरसिटी ऑफ फूड स्टार्वेशन म्हणजेच अन्नाचं प्रचंड दुर्भिक्ष उपासमार तर ड्रॉट या शब्दाचा अर्थ अ पिरियड ऑफ ड्रायनेस एस्पेशली वेन प्रोलॉंग्ड म्हणजेच दुष्काळ एखाद्या देशात ज्यावेळी अन्न पदार्थांचा भयंकर तुटवडा निर्माण होतो आणि परिणामी लोकसंख्येला कुपोषण उपासमार मृत्यू अशा गोष्टींना तोंड द्यावं लागतं त्यावेळी त्याला अन्न दुर्भिक्ष किंवा फॅमिन असं म्हटलं जातं एखाद्या देशात किंवा एखाद्या भागात अन्न संकट आहे हे युनायटेड नेशन्स जाहीर करतं यासाठी इंटिग्रेटेड फूड सिक्युरिटी फेज क्लासिफिकेशन आय पी सी ही पद्धती वापरली जाते यासाठी त्या देशातल्या अन्न तुटवड्याच्या किंवा अन्नाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो या शक्यतेची पाच गांभीर्य पातळीमध्ये विभागणी केली जाते फॅमिन म्हणजे जा अन्न टंचाई आणि ही पाचवी आणि सगळ्यात गंभीर पातळी आहे अन्नाचं दुर्भिक्ष अधिकृतपणे जाहीर होण्याआधी त्या विशिष्ट भागामध्ये तीन गोष्टी घडलेल्या असतात पहिले म्हणजे किमान वीस टक्के घरांमध्ये अन्नाची भीषण वानवा असते किमान तीस टक्के लहान मुलं कुपोषित असतात दहा हजारांच्या लोकसंख्येमागे दररोज चार लहान मुलं किंवा दोन मोठ्या व्यक्तींचा उपासमारीमुळे किंवा कुपोषण किंवा त्यातनं झालेल्या रोगामुळे मृत्यू होतो अन्न दुर्भिक्ष आणि भयंकर उपासमारीची परिस्थिती निर्माण होण्याची अनेक कारणं असू शकतात ही संकटं मानवनिर्मित असू शकतात नैसर्गिक परिस्थितीमुळे येऊ शकतात किंवा या दोन्हींचा एकत्रित परिणाम देखील हा असू शकतो सध्याच्या काळात जगभरातल्या अन्न दुर्भिक्ष आणि उपासमारीच्या मागे युद्ध संघर्ष हे सगळ्यात मोठं कारण असल्याचं ॲक्शन अगेन्स्ट हंगर ही संस्था म्हणते संघर्षाच्या सोबतच सुदांमध्ये अन्नपदार्थांचं पुरेसं उत्पादन होत नाही आहे आणि त्यामुळे अन्नपदार्थांच्या किमती वाढल्यात हे देखील एक उपासमारीचं कारण ठरतं सुदानमध्ये येऊ घातलेली अन्नटंचाई ही गेल्या काही काळातली सर्वात भीषण अन्नटंचाई असेल अशी भीती युनायटेड नेशन्सने व्यक्त केली आहे तर गाझामध्ये सुरू असलेल्या संघर्षामध्ये जीव वाचवणारं अन्न इंधन आणि पाणी या सगळ्या गोष्टी या भागापर्यंत पोहोचवता येत नाहीयेत आणि परिणामी या गोष्टींचा भयंकर मोठा तुटवडा निर्माण आहे संघर्ष सुरू असलेल्या भागांमध्ये मदत पोहोचवणाऱ्या अजिबात जाता येत नसल्याचं आयपीसीने म्हटलंय गाझाच्या उत्तर भागामध्ये अन्न टंचाई होणं अटळ आहे आणि मार्च ते मे दोन हजार चोवीस या काळात कधीही तिथे भीषण अन्न टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती युनायटेड नेशन्सने व्यक्त केली सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला हमासने हल्ला केल्यानंतर इस्रायल आणि गाझामध्ये युद्ध सुरू झालं आणि त्यानंतर ही परिस्थिती उद्भवलेली आहे आयपीसीच्या निकषांनुसार गाझातली निम्मी लोकसंख्या म्हणजे जवळपास अकरा लाख लोक उपाशी पोटी आहेत ही परिस्थिती आणखी भीषण झाली तर जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत गाझातली संपूर्ण लोकसंख्या अन्नाचं दुर्भिक्ष सहन करत असेल आय पी सीच्या आजवरच्या नोंदींपैकी गाझामधली सध्या उपासमारीला तोंड देणारी लोकसंख्या ही आजवर कोणत्याही भागात नोंदवण्यात आलेली सर्वात मोठी आकडेवारी असल्याचं युनायटेड नेशन्सने म्हटलंय यासोबतच हैती अफगाणिस्तान डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो इथिओपियाचा तिघरे भाग पाकिस्तान सोमालिया सिरिया आणि येमेनमध्ये देखील अन्न दुर्भिक्षाला सामोरं जावं लागते असंच एक भयानक अन्न दुर्भिक्ष भारताने देखील पाहिले एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये भारतात ब्रिटिशांचं राज्य होतं चाळीसच्या दशकावरच दुष्काळाचं सावट होतं शेतमाल तर कमी झाला होताच पण सोबतच तेव्हा सुरू असलेल्या दुसऱ्या महायुद्धाची झळ देखील बंगालला बसली तांदळाचा पुरवठा करणारा बर्मा म्हणजे आताचा म्यानमार जपानने ताब्यात घेतला नोबेल विजेते अमर्त्य सेन यांनी असं म्हटलं होतं की तेव्हा देखील या भागासाठी पुरेसं अन्नधान्य मिळणं शक्य होतं पण ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या धोरणांमुळे अन्नटंचाई निर्माण झाली विन्स्टन चर्चिल तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान होते त्या काळात त्यांनी घेतलेल्या निर्णयावरती नंतर मोठी टीका झाली त्रेचाळीसच्या या बंगालच्या अन्न टंचाई दुष्काळात सुमारे तीस लाख लोकांचा उपासमार कुपोषण किंवा त्यामुळे झालेल्या रोगांमुळे मृत्यू झाल्याचं ब्रिटानिकाने म्हटलंय जगातल्या अनेक भागांमध्ये यापूर्वी अन्न दुर्भिक्षाचे असे प्रसंग येऊन गेलेले याविषयी तुम्ही अधिक बीबीसी मराठी डॉट वरती वाचू शकता ग्रामीण किंवा अन्न टंचाई अधिकृतपणे जाहीर झाली म्हणून कोणतंही विशिष्ट फंडिंग किंवा निधी त्या देशाला त्या भागाला मिळत नसतो पण एखाद्या भागामध्ये अन्नाचं दुर्भिक्ष आहे असं अधिकृतपणे जाहीर झालं की त्यानंतर युनायटेड नेशन्स किंवा मग अन्न पदार्थ आणि इतर गरजेच्या वस्तूंचा पुरवठा करू शकतील अशी आंतरराष्ट्रीय सरकार याविषयी तातडीने पावलं उचलतात याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम करणाऱ्या मानवतावादी संघटना कुपोषणावरचे उपचार पुरवण्यासाठी पुढाकार घेतात ऑक्सफॅमनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने गाजातल्या लोकांना अन्न आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तू घेता याव्यात यासाठी वाउचर्स वाटली होती पैसे वाटले होते वर्ल्ड फूड प्रोग्रॅम सध्या सुदानमधले रस्ते आणि शाळांच्या पुनर्बांधणीसाठी काम करत आहे याशिवाय दुर्गम भागांमध्ये जाऊन लोकांपर्यंत अन्न आणि इतर मदत पोहोचवण्याचं काम देखील ही संस्था करत आहे आजची ही सोपी गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला जरूर सांगा देशविदेशातल्या बातम्या घडामोडी आणि विश्लेषणासाठी पहा वाचा आणि ऐका बी बी सी न्यूज मराठी